आजचा जो अर्थसंकल्प केंद्राचा सादर झाला या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना खूप अपेक्षा होत्या, परंतु या अपेक्षा सगळ्या पाण्यात गेल्या असं वाटायला लागलं। कारण आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या घोषणा झाल्या त्या घोषणा फक्त हवाई अशाच घोषणा आहे, म्हणजे शेतकऱ्यांना आणि शेतीला डिजिटल करू, परंतु प्रत्यक्षात काय करणार आहे आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे का, हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे। एक बाजूला सहकाराला आम्ही प्रोत्साहन देऊ असं म्हटलं जातं, परंतु आज सगळ्या महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार केला तर सहकार मोडीत निघायला लागलेला आहे। त्याला संजीवनी देण्यासाठी काही वेगळी अशी ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पामध्ये नाही। शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहे की खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याच्यानंतर बियाण्याच्या किमती वाढलेल्या आहेत, याच्यासाठी काही ठोस भरीव अशी तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही। दुसरी गोष्ट, आज आपण भारतीय शेतकऱ्यांनी किंवा भारतानं जगामध्ये बाजारपेठेमध्ये अविश्वास निर्माण केलेला आहे। आपलं जे आयात निर्यातीचं धोरण आहे, आपण कधीही निर्यात बंद करतो, त्याच्यामुळे जगामधले कुठलेही इम्पोर्टर आयातदार आपल्यावर विश्वास ठेवत नाही। त्यांना विश्वास देण्याच्या दृष्टीनं काही वेगळी घोषणा आज अर्थसंकल्पामध्ये व्हायला पाहिजे होती। कारण कांद्यासारख्या पिकाचं उदाहरण जर आपण घेतलं तर आज बांगलादेश आपल्याकडून कांदा का खरेदी करत नाही, तर आपण कधी पण बॉर्डर बंद करतो, या विषयावरती चांगली चर्चा होणं अपेक्षित होतं, त्याच्यासाठी वेगळी तरतूद अपेक्षित होतं। त्याच पद्धतीनं पायाभूत सुविधांवरती फार मोठी तरतूद इथं झालेली नाही, म्हणून आजचा अर्थसंकल्प आम्हाला तरी निराशाजनक वाटतो। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।